विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुण ओळखून वैश्विक शिक्षण द्यावं, त्यामुळे त्यांच्या जीवनाला आकार मिळतो असं प्रतिपादन शिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी केलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगरच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. भारजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शवत शाळा ठरली आहे. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांपैकी एक आदर्श शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक आहे. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी सायंकाळी वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भालगाव जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, शिक्षणाधिकारी शिवाजी कराड, पंचायत समिती सदस्य अनिल आबा खेडकर, सरपंच माणिक बटुळे, शिक्षक संघाचे शिवाजी ढाकणे, किशोर जगताप, युवा नेते सुनील खेडकर, बाळू बटुळे, गट शिक्षणाधिकारी भास्कर बारगजे, शहादेव कीर्तने, मल्हारी बटुळे, बाळासाहेब जवरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संत भगवान बाबांच्या भजन गीतानं स्नेह संमेलनाची सुरुवात केली. अनेक कलाविष्कार, मनमोहून टाकणारे गीतं, नृत्य, नाटक, व्यायामाचे प्रकार, मल्लखांबांचे प्रात्यक्षिक, संगीतावर सादर केलेले वेगवेगळे प्रात्यक्षिक यामुळे गावातील आणि पंचक्रोशीतील उपस्थित पालक, विद्यार्थी आणि युवक मंत्रमुग्ध झाले. ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना करावा लागत असलेल्या आत्महत्या यावर अंगावर शहारे आणणारे नाटक चिमुकल्यांनी सादर करून उपस्थितांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं. शाळेचे मुख्याध्यापक लहू बोराटे सर आणि जपकर सर यांच्या दूरदृष्टीमुळे या शाळेचा नावलौकिक वाढत असून लोकसहभागातून या शाळेचा कायापालट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असं प्रतिपादन सरपंच माणिक बटुळे यांनी केलं. या शाळेचं नाव पूर्ण तालुका नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पोहोचलंय. इथले सर बोराटे सर आणि जपकर सरांनी निश्चितच ह्या ठिकाणी मुलं घडवलेले आहेत. बऱ्याचशा ह्या भारजवाडीचं नाव सुद्धा त्या सरांमुळं चांगल्या प्रकारे जिल्हा परिषद शिक्षणाचं जे माध्यमातून चांगल्या प्रकारे वाडीचं नाव तयार झालेलं आहे. आणि ह्या ठिकाणची जी हनुमाननगर वस्तीवरील जे पालक असतील, जे ग्रामस्थ असतील, यांचं फार मोठं असं कार्य ह्या शाळेला लाभलेलं आहे. त्यानंतर गावातून भारजवाडी ह्या परिसरातील, खरुंडी परिसरातील सुद्धा सर्व व्यापारी वर्ग असेल, सगळे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी सुद्धा भरभरून ह्या शाळेसाठी सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी संपूर्ण 95-98% हा ऊसतोडणी कामगार आहे आणि शेवटच्या भागाची शाळा असून देखील या ठिकाणी हनुमाननगरमध्ये बोराटे सर आणि जपकर सर दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी सुरुवातीला 5 ते 10 पट होता, परंतु त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी या मुलांना, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण पट वाढवला आणि ही एक हनुमाननगर म्हणून अहमदनगर जिल्हा नव्हे महाराष्ट्रामध्ये नावरूप आलेली शाळा आहे. खरुंडी केंद्र असेल, पाथर्डी तालुका असेल, अहमदनगर जिल्हा असेल, सर्व त्यांनी शिक्षक म्हणून, शाळा म्हणून बक्षिसं त्यांनी या ठिकाणी जिंकलेली आहेत. तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर या शाळेला राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असं मुख्याध्यापक लहू बोराटे यांनी सांगितलं. परंतु या शाळेचा पट वाढून 53 असा झाला. या शाळेला या शाळा व्यवस्थापन समितीचे यापूर्वीचे अध्यक्ष असतील, आत्ताचे अध्यक्ष असतील, खूप असं सहकार्य या शाळेतील शिक्षकांना आहे. त्यामुळं शाळेमध्ये सर्व उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर विद्यार्थ्यांना व्यायामाचे धडे म्हणा किंवा सहशालेय उपक्रम हे या शाळेमध्ये राबवले जातात. त्याचबरोबर या शाळेचं जे काही अंतरंग आणि बाह्यांग आहे हे निश्चितच खूप असं आकर्षक आणि चांगल्या रीतीने लोकसहभागातून तयार केलेलं आहे. म्हणून या शाळेची प्रगती निश्चितच अशी झालेली आहे, म्हणून ही शाळा आदर्शवतच आहे असं मला वाटतं. प्रास्ताविक शिवाजी ढाकणे यांनी तर आभार जपकर सर यांनी मानले. या स्नेह संमेलनासाठी विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी दादासाहेब खेडकर, ब्युरो रिपोर्ट, पाथर्डी.